नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ क्रांती चौकातून मोर्चा, सर्व पक्ष संघटना शहरातील रस्त्यावर. मोर्चेकऱ्यांकडून औरंगाबाद नावाची मोडतोड, शहर बसवर दगड मारून शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला गालबोट. आता सविस्तर बातम्या. शहराच्या नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शहरात पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पोलिसांनी कुठेही अडवलं नाही, मात्र नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाने पोलिसांकडे मोर्चाची परवानगी मागितली होती, मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतरही सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी रोजी सकाळच्या सुमारास क्रांती चौकातून विराट मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा क्रांती चौकातून जिल्हा कोर्ट, निराला बाजार, विवेकानंद कॉलेज या मार्गाने औरंगपुरा येथे पोहोचला. तेथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांनी या मोर्चाला कुठेही अडवलं नाही, मात्र मोर्चा झाल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात आयोजक आणि सहभागी कार्यकर्त्यांवर परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या मोर्चात युवक व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. प्रचंड उत्साह व नामांतराच्या समर्थनार्थ घोषणांनी शहर दुमदुमून गेले. बाप व्हायचा म्हणजे त्याला आमचा पोरगा करायचा म्हणजे हिंदू करायचा. आता जे आमने कापलेलं आहे त्याला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मला फक्त भगवा छेना घेतलेले वाघ दिसताय वाघ. परंतु मला माहिती आहे आजच्या या सभेला अनेक डुकर सुद्धा पाहत आहे. आणि फक्त संभाजीनगरचे डुकरा नाही पाहते, भाग्यनगरचे डुकरा पण पाहते. आणि मी दिल्लीहून आलो म्हणल्यानंतर आझम खान नावाचा डुक्कर सुद्धा पाहतोय. का बिळामध्ये लपलेले साप कोण आहे आणि जसे टोपी घातलेले साप माहीत झाले तसे टोपी न घातलेले साप सुद्धा माहीत झाले. इतनी बड़ी संख्या जो बता रहे हैं हमारे कार्यकर्ता, लेकिन ये शोर शराबे में मजा नहीं आया. इतने शोर शराबे में थोड़ा डिस्टर्ब हो रहा है. जब भी मैं हिंदू स्वराज की बात करता हूँ, जब भी मैं छत्रपति संभाजी महाराज और छत्रपति शिवाजी महाराज की बात करता हूं, तो कुछ सेक्युलर लोग ये कहने लगते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज की सेना में मुसलमान भी थे, छत्रपति शिवाजी महाराज के अंगरक्षक भी मुसलमान थे. तो मैं आज उनसे ये पूछना चाहूंगा कि जब छत्रपति शिवाजी महाराज की सेना में मुसलमान थे तो आज संभाजी नगर का विरोध तुम्हारे लोग क्यों कर रहे हैं? ये लड़ाई कशाची है? हा मोर्चा कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, तर माझ्या धर्माच्या एकत्रीकरणासाठी आहे. आज पहिल्यांदा अनेक वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरचे सर्व हिंदू माता भगिनी एकत्र या भगव्याखाली आले, याच्यापेक्षा गौरवशाली क्षण आपला असूच शकत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या नावाने निघालेल्या मोर्चामध्ये सहभागी काही मोर्चेकऱ्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्याचे आज उघडकीस आले.
औरंगपुरात शहर बसवर किरकोळ दगडफेकही करण्यात आली. नामांतराच्या समर्थनार्थ निघालेल्या जनगर्जना मोर्चामध्ये काही मोर्चेकऱ्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्याचे रविवारी उघडकीस आले. एकीकडे मोर्चा औरंगपुरात पोहोचला असता शहर परिसरात औरंगाबाद नावाच्या फ्लेक्स आणि बोर्डची काही मोर्चेकऱ्यांनी मोडतोड केली, तर एक शहर बसवर दगडफेक करीत शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौकातून औरंगपुरा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील लोक सहभागी झाले होते. यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. औरंगपुरा येथे सभा होऊन समारोह सुरू असताना दुसरीकडे काही मोर्चेकरी तरुणांनी औरंगपुरा ते क्रांती चौक पर्यंत जेथे जेथे औरंगाबाद असे फलक फ्लेक्स पोस्टर आहे तो त्यांनी फाळून टाकला, तर काही ठिकाणी औरंगाबाद नावाला काळे फासण्यात आले. औरंगपुरा शहर बसवर दगडफेक केल्यावर यात एका महिलेसह दोघे जण किरकोळ जखमी झाले. आणि गाडीला बी आडवे झाले ना असे त्यांचे मारायला लागले. या प्रकरणाची नोंद क्रांती चौक पोलिसांनी घेतली असल्याचे म्हटले जात आहे. तर सिडको भागात शहराचे नामांतर झाले तरी N1 सिडको सिग्नलवर औरंगाबाद हे नाव तसेच होते. या नावाची पाटी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडली. विशेष म्हणजे त्यांनीही शासकीय मालमत्तेची तोडफोड करताना फोटो सेशनही केले. तसेच भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी सिडको येथील पिरामिड चौकातील आय लव औरंगाबादचा बोर्ड फोडला आणि त्यांनी अधिकृतरित्या आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या प्रकारावरून आता नामांतराच्या राजकारणाचे हिंसक वळणाकडे वाटचाल केल्याचे दिसून आले आहे. श्री शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त श्री मालोजीराजे भोसले गडी या स्मारकावर पुरातत्व विभागातर्फे वेरूळ येथे दीपोत्सव साजरा करून शहाजीराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. श्री शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त श्री मालोजीराजे भोसले गडी या महाराष्ट्र शासनाच्या राज्य संरक्षणित स्मारकावर पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत सहायक संचालक पुरातत्व विभागातर्फे दीपोत्सव साजरा करून शहाजीराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमामध्ये पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, वरिष्ठ लिपिक गणेश पवार, कनिष्ठ लिपिक नरसिंह चिट्टंबर, राखणदार विश्वनाथ राठोड, समन्वयक मयुरेश खडके, दिलीप साळवे, मुख्य माळी दीपक भक्कड, दिनकर हाळे, राहुल पल्ले, मुरलीधर लोखंडे, सचिन चव्हाण, निलेश गहिरे, विश्वास सातपुते हे विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि सोबतच इतिहास प्रेमींचा समावेश होता. अजिंठा लेणी परिसरात सलग 2 दिवस तुफान पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंडा धबधबा ओसंडून वाहत आहे. या पाण्याबरोबरच लेणी परिसराचे सौंदर्य देखील ओसंडून वाहत आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग 2 दिवस या परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. अजिंठा लेणीसमोर असणाऱ्या वाघूर नदीला पाणी आले आहे. काल दिवसभर येथे तुफान पाऊस होता. अजिंठा आणि परिसरातील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यासह मराठवाड्याला पावसाने चांगलेच झोडपला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार गारपीट देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचा वेग एवढा होता की लेणी परिसरात पावसाचे पाणी वाहत होते. पावसासोबतच जोरदार सोसाट्याचा वारा सुरू असल्याने काही झाडांच्या फांद्या देखील तुटल्या आहेत. अजिंठा लेणीवर सातकुंडा धबधबा ओसंडून वाहत आहे, त्यामुळे या पाण्याबरोबरच लेणी परिसराचे सौंदर्य देखील ओसंडून वाहत आहे. हे सौंदर्य पर्यटकांना साथ घालताना दिसत आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. अहो पेढे घ्या पेढे. वा कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं. वा छान. दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता. त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली. आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय. मग तर पेढे नाही पाटी पाहिजे. पाटी जरूर. निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान. मस्त मास्क पहना रे तूने. थँक्यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपके ये ना सर। सर 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 फिर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपले स्वागत। अनिवासी भारतीय परिवाराने त्यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसातून थोर महापुरुष आणि समाजसुधारकांच्या विचारांचा पाळणा ही थीम घेऊन येणारी पिढी आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला। शहरात साविका चिमुकलीचा नामकरण आणि पहिला वाढदिवस सोहळा नुकताच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या सोहळ्याची थीम होती सामाजिक वेशभूषा। यामध्ये लहान मुलांनी थोर महापुरुष, समाजसुधारक, विचारवंत आणि इतिहासातील काही व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान केली होती। यात प्रामुख्याने माताजी जाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची पात्र होती। या सगळ्या चिमुकल्या पात्रांनी साविका बाळाचा पाळणा हलवला। जणू काही खरोखर हे समाजसुधारक बाळाला आशीर्वाद देत आहेत असं चित्र उभं राहिलं होतं आणि तेच या सोहळ्याचं आकर्षण ठरलं। अशा प्रकारचा सोहळा आयोजित करण्याची पालकांची ही भूमिका होती। आजकाल वाढदिवस हा थीम ठेवून साजरा केला जातो। बहुतांश थीम या वेस्टर्न किंवा चित्रपटावर आधारित असतात, पण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारी थीम दिसत नाही, त्यामुळे लहान मुलांसाठी सामाजिक वेशभूषा ही थीम ठेवून नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे असे अनिवासी भारतीय डॉक्टर अनिल बनकर आणि डॉक्टर पल्लवी बनकर यांनी सांगितले। बनकर दाम्पत्य हे दुबईमध्ये स्थायिक आहेत। मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ते भारतात आले आणि मित्र आप्तेष्टांसोबत हा सोहळा साजरा केला। या पाठीमागचा उद्देश हाच होता की हे आपली ज्या विचारांशी आपली नाळ जोडलेली आहे ती कायम राहावी आणि आपण तुम्ही जे पेराल तेच उगल आणि लहानपणापासून त्यांच्यावर ते संस्कार व्हावे। आम्ही एक इथे पाळणा पण तिच्यासाठी ठेवला होता। त्या पाळण्याचे बोल अतिशय छान होते की बाळाच्या कानामध्ये आई सांगते की तिच्या कानी मी फुंकेलं पंचशिलेची फुंकर आणि भीम गाथारूपी देईल बाळगोडी निरंतर। असे बरेचसे उद्देश त्याच्या पाठीमागे होते की लहानपणापासून बाळांना तसे संस्कार व्हावे। आणि जे चित्र उभं राहिलं तुम्ही बघितलं असेल की या सगळे जे समाज सुधारक आहे हे त्या बाळाचा पाळणा हलवत होते, म्हणजे जणू काही ते तिला आशीर्वाद द्यायलाच इथे आले, म्हणजे त्यांच्या विचारांचा आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहील या पाठीमागची एक भूमिका होती। आणि भविष्यात जसे आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा किंवा चित्रपटातील संस्कृतीचं थीम ठेवून आपले सेलिब्रेशन करतो, तर निश्चितच येत्या काळामध्ये लोक ह्याही गोष्टीचं अनुकरण करतील अशी आशा आहे। खरं तर खूप खूप अभिनंदन सगळ्या पालकांचं, ज्या पालकांनी यात मोठ्या हरीरीने सहभाग घेतला आणि आपल्या लहान लहान मुलांना इतकं चांगलं तयार करून आणलं। आणि ही विचारांचीच ताकद आहे आणि त्यामुळे आम्ही हा विचारांचा पाळणा या वाढदिवसाच्या दिवशी तिला नाव दिलं साविका, जी सावित्री आणि जिजाऊची नात आहे। वाढदिवशी प्रवेश करताच प्रवेशद्वारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही एका काचेच्या टेबलावर सही करून ठेवलेली होती। ते बघून सर्वजण खूप भारावून गेले आणि सगळ्यांनीच तिथे मोठी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली। त्यानंतर सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे की सर्व बच्चे कंपनी जे आहे त्यांना थोर क्रांतिकारक यांच्या वेशभूषा करून येण्यास सांगितलेलं होतं आणि सर्व मुले आलीसुद्धा एरवी बड्डे म्हटलं, लग्न म्हटलं की झगमगाट असतो, नवीन कपडे, काहीतरी मेकअप, नवीन मेकअप वगैरे करून मुलं वगैरे येत असतात। कारण मुलं येत असतात, मुलांना निव्वळ तिथं धिंगाणा मस्तीच घालायची असते, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलं तिथं वेगवेगळी वेशभूषा करून आले आणि प्रत्येकजण मी काहीतरी मोठा आहे, मी काहीतरी वेगळा आहे असा आव आणण्याचा प्रयत्न करत होता। मी स्वतः सामाजिक सुधारक असल्याचा आव आणण्याचा ते प्रयत्न करत होता। मुळात आव आणणं खूप महत्त्वाचं आहे। एखादी गोष्ट जर येत नसेल तर ती जर आपण थोडंसं आव आणण्याचा प्रयत्न केला की आपल्या हातून ती थोड्याफार प्रयत्नामध्ये घडत असते आणि वेशभूषेच्या माध्यमातून प्रत्येक मुलांमध्ये। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारे पंचनामे करवून घ्या असे आव्हान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय। मित्र हो, इथे आपण बघू शकतो की हा गहू पूर्ण गेलाय। आत्ताचा जो अवकाळी पाऊस झालाय, आता मागचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आता आपण पंचनामे करायचे नाहीत,
असं शेतकऱ्यांना प्लीज करू नका, कारण मला आता कळालं की शेतकरी म्हणतात की मागचेच पैसे मिळाले नाही तर आता काय करायचं, जाऊ द्या नका करू, एकदा पंचनामे करून घ्या, आपण कोर्टात केस टाकली आहे की नुकसान भरपाई आणि पीक विमा आपल्याला भेटला पाहिजे म्हणून 27 तारखेला सुनावणी आहे, तर एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये काही झालं तर मग हे रेकॉर्ड जर असेल तर मग आपल्याला काही करता येईल. प्लीज शेतकऱ्यांना आवाहन करतो की हे जसं जसं कुठं कुठं पीक पडलं आहे ना हे, तर असं करू नका की पटकन काढून टाकलं, ह्याचे पंचनामे करून घ्या. मी तहसीलदारांना आता माहिती देतोय. ही घरकुलाच्या तब्बल 1000 कोटींचा घोटाळा होण्याच्या शंकेतून ईडीकडून शहरातील 19 संचालकांवर कारवाई केली जात असताना महानगरपालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येते. घरकुल प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणात महापालिकेने फसवणूक केल्याच्या निविदा प्रक्रियेत विविध कंपन्यांना 19 संचालकांवर आरोप आहे. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणात थेट केंद्रीय मंत्रालयातून ईडी चौकशीचे आदेश पारित झाले. शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका राज्यस्तरीय चौकशी समितीने ठेवल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. यात ईडी कार्यालयाकडून स्वतंत्र चौकशी केली जात आहे. निविदा प्रक्रियेशी संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात ईडीने शुक्रवारी झाळाझडती घेतली. यानंतर या प्रकरणात ईडीने घरकुल प्रकल्पाची सर्व प्रशासन कामे हाताळणाऱ्या या महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी समन्स बजावला आहे. सोमवारी दिनांक 20 मार्च रोजी ईडीने त्यांची चौकशीसाठी कागदपत्रे घेऊन मुंबईला बोलावले आहे. घरकुलाच्या तब्बल 1000 कोटींचा घोटाळा होण्याच्या शंकेतून ईडीकडून कारवाई केली जात आहे. जिल्ह्याच्या नामांतराविरोधात खुलताबाद शहरासह तालुक्याभरातून 1000 अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येथील विविध मुस्लिम धर्मीय संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या नामांतराविरोधात खुलताबाद शहरातील जुने बस स्टँड येथील कुरेश मशीद समोर आक्षेप फॉर्म कॅम्प लावण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्याच्या नामांतराविरोधात खुलताबाद शहरासह तालुक्यातील 1000 आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. तर 27 मार्च पर्यंत नागरिकांना या निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदविता येणार असून विशेष म्हणजे काही आक्षेप पोस्टाने देखील येत आहेत. खुलताबाद शहरासह तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त नागरिकांनी आक्षेप नोंदवावे असे आवाहन शेख हबीबुद्दीन यांनी केले आहे. यासाठी इम्रान जहागीरदार, कामरान उद्दीन, मुजाहिद कुरेशी, शेख आदिब, सलमान शेख, शेख अवेस मुजावर, मिर्जा शहबाज, अफरोज अहमद, मजहर अली, शेख इब्राहिम यांच्यासह युवा परिश्रम घेत आहेत. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद. कुरेश मस्जिद के सामने जो स्टॉल लगा है, औरंगाबाद का जो नाम चेंज हुआ, उसका जो नामांतर हुआ, इसीलिए शहर खुलताबाद के जो नौजवान लोग है यहाँ पर इन्होंने स्टॉल लगाया और यहाँ पर फॉर्म भरना चालू है. औरंगाबाद का जो नाम चेंज हुआ इसके जिम्मन में फॉर्म भरना चालू है और मैं तमाम शहर खुलताबाद की आवाम से ये गुजारिश करता हूँ कि कुरेश मस्जिद के सामने आइए और आधार कार्ड लेकर आइए और फॉर्म फिल करके दीजिए. आज जो स्टॉल लगाया गया है, ये जो कैंप लगाया गया है, वो हमारे तारीखी शहर औरंगाबाद जो हमारी आन बान शान हमारी पहचान है, कुछ शरपसंद सियासी पार्टियाँ जो अपनी सियासी रोटियाँ सेक रही है और वो हमारे औरंगाबाद के नाम पे सियासत कर रही है, तो हमारा तो इस पर विरोध है. हम एतराज़ जता रहे हैं और एक कैंप लगा के हम हमारा ऑब्जेक्शन फॉर्म जो है तो सभी से जमा करने की अपील कर रहे हैं. और मैं तमाम खुलताबाद के शहरियान से भी गुजारिश करूँगा कि कसीर तादाद में अपने घरों से निकले, आधार कार्ड की जेरोक्स लेकर कुरेश मस्जिद जूना बस स्टैंड के पास आए और इस कैंप में अपना ऑब्जेक्शन दाखिल करें, क्योंकि औरंगाबाद से हमारी भावनाएँ, हमारी हर चीज़ वाबस्ता है, ये सभी जानते हैं. और तारीख हर सियासी सियासतदान को पता है कि औरंगाबाद की तारीख क्या है, मगर वो सिर्फ सियासत कर रहे हैं. उन्हें औरंगाबाद के नाम से नफरत नहीं है, उन्हें सिर्फ मुसलमानों से तकलीफ है, इसीलिए जो तो सियासत कर रहे हैं. तो मैं खुलताबाद के शहरियान से गुजारिश करूँगा कसीर तादाद में अपने एतराज़ात, अपना ऑब्जेक्शन दर्ज कराएं, कुरेश मस्जिद के बाहर पहुंचकर अपने फॉर्म फिलअप करके अपना ऑब्जेक्शन दर्ज कराएं. शेवटी पुनः एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ क्रांती चौकातून मोर्चा, सर्व पक्ष संघटना शहरातील रस्त्यावर. मोर्चेकऱ्यांकडून औरंगाबाद नावाची मोडतोड, शहर बसवर दगड मारून शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला गालबोट. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन. We'll be right back.